नमस्कार. त्रापण आज एकदम चिकट किंवा वरून काळपट झालेल्या भरण्या तुपाच्या स्वच्छ कशा करायच्या ते पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता, खूप अशी चिकटसर ही भरणी झालेली आहे. आता इथं स्टीलचा डब्बा जरी असेल तर तुम्ही जे आज मी किंवा टिप्स सांगितलेले आहे त्याद्वारे स्वच्छ करू शकता. तर इथं पाहू शकता, एकदम दोन्ही भरण्या चिकट वाटत आहेत. चला तर मग स्वच्छ कशा करायच्या ते पाहूयात. तर इथं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर हे पाणी यामध्ये टाकून घेऊयात. हे पहा, थोडं थोडं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि इथं कपडे धुण्याची कुठलीही पावडर तुम्ही घरामध्ये घेऊ शकता. तर यामध्ये 1.5 चमचा पावडर टाकून घेतलेली आहे. आणि छोट्या भरणीमध्ये 1 पाऊण चमचा टाकून घेतलेले आहे किंवा 1 चमचा टाकून घेऊयात. तर व्यवस्थित असं झाकण लावून हे अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आतील चिकटपणा जो आहे तो व्यवस्थित असा निघला जातो. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता, भरणी जी आहे ती आतील साईडला एकदम क्लीन झालेली तुम्हाला दिसेल. तर याचे झाकण काढून यामधील पाणी ओतून घेऊयात. हे पहा, एकदम क्लीन अशी झालेली आहे. यामधील देखील पाणी आपण झाकण काढून टाकून घेऊयात. ही देखील भरणी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे निघलेले आहे. आणि चमचा देखील तुम्ही पाहू शकता खूप क्लीन असा निघलेला आहे. तर इथे तुम्ही स्टीलचे देखील तुपाचे जर भांडे असतील तर अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता. तर हे व्यवस्थित असं आता आपण घासून घेऊयात. इथं मी लिक्विड घेतलेलं आहे, तुम्ही साबण देखील इथं वापरू शकता. हे पहा, आणि घासणीच्या साह्याने घासून घेऊयात. चला तर मग व्यवस्थित असं दोन्ही साईडने घासून घेऊयात. अगदी हलक्या हाताने जरी हे घासलं गेलं तरी पण आपण गरम पाण्याने धुतल्यामुळे हे अगदी थोड्या वेळामध्ये क्लीन होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. हे पहा, दोन्ही भरण्या आणि झाकण देखील अशा पद्धतीने व्यवस्थित असं घासून घेऊयात. तुम्ही भरणी पाहू शकता एकदम स्वच्छ अशी झालेली आहे. आणि झाकण देखील वरच्या साईडला व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी स्वच्छ आणि क्लीन भांडे आपली किंवा भरण्या या निघू शकतात. हे पहा, हे झाकण तर खूप असं काळपट झालेलं आहे तरी देखील सहजरित्या खूप स्वच्छ असं लवकर होतं. तर व्यवस्थित असं घासून झाल्यानंतर स्वच्छ असं धुवून घेऊयात आपण.
आणि चमचा देखील अशाच पद्धतीने घासून घ्यायचा आहे. चला तर मग स्वच्छ असं धुवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता खूप क्लीन असा निघलेला आहे. आणि व्यवस्थित अशा भरण्या देखील आपण धुवून घेऊयात. हे पहा, थोडा देखील चिकटपणा यामध्ये दिसत नाही. पूर्णपणे भरणी आतून आणि बाहेरच्या साईडला देखील एकदम स्वच्छ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे झाकण निघलेलं आहे. सुरुवातीला खूप काळपट असं होतं, तरी तर सर्वच एकदम स्वच्छ असं आपण धुवून घेतलेलं आहे. आता हे सुती कपड्याने आपण पुसून घेऊयात. किंवा तुम्ही हे उन्हामध्ये देखील 1 तास ते 1.5 तास ठेवू शकता. व्यवस्थित पुसून घेऊयात. हे पहा, तर मस्त अशा स्वच्छ आपल्या भरण्या ज्या आहेत ते निघलेल्या आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि लोखंडी तवा कसा घासायचा किंवा तेलगड दिवे कसे स्वच्छ करायचे, गॅसचा बर्नर कसा स्वच्छ करायचा याचे देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. आणि आणखी जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.